आपण खातो ते तेल, तुम्हाला माहीत आहे आपण खातो ते तेल नाही आहे, हा तेलासारखा दिसणारा चिकट पदार्थ आहे. कारण ज्यावेळेस आम्ही ओरिजिनल तेल बनवायला लागलो ना, त्यावेळी आमच्या लक्षात आलं की 1 किलो शेंगदाणा तेल तयार करण्यासाठी 3 किलो शेंगदाणे लागतात. शेंगदाण्यात 100 रुपये किलो आणि मार्केटमध्ये शेंगदाणा तेल पण आहे 100 रुपये किलो. तुम्ही गुगल करा, गुगलवरती तुमच्या लक्षात येईल की शेंगदाण्यामध्ये 30 ते 35% तेल असतं. म्हणजे 1 किलो तेल तयार होण्यासाठी 3 किलो शेंगदाणे लागतात. मग 300 रुपयाचे शेंगदाणे आणि तेल 100 रुपये किलो कसं? तर ही सगळी भेसळ आहे. हे भेसळयुक्त तेल तयार होतं ते पाम तेल आणि मिनरल ऑइल याच्या मिक्सरमधून. हे पाम तेल येतं मलेशियावरून आणि मलेशियामध्ये ते पाम ट्रीज असतात, त्या पाम ट्रीला ते बोरासारखी फळं लागतात आणि त्याच्यापासून ते तेल तयार होतं. हे पाम तेल आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. का घातक आहे? तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट्स आहेत, ट्रायग्लिसराइड्स प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. ट्रान्सफॅट म्हणजे अशी फॅट जी तुमच्या शरीरामध्ये जळत नाही, जी साठून राहते तुमच्या त्वचेखाली रक्तवाहिन्यांमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये, आणि एक दिवस तुम्हाला ती हृदयविकार, हार्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरते. जागतिक आरोग्य संघटना सांगते किती ट्रान्सफॅट पाहिजे तुमच्या तेलामध्ये, 2% मॅक्झिमम, आणि ती पाम तेलामध्ये असते 18 ते 20%. 10 पट जास्त ट्रान्सफॅट ही पाम तेलामध्ये आहे. आणि आज जे मार्केटमध्ये जेवढं तेल तुम्हाला बघताय ना तुम्ही, हे सगळं रिफाईंड तेल, पॅकेटमधलं तेल, 15 किलोचे डबे, हे सगळे पाम तेलाचे आहेत. याच्यात एक थेंबसुद्धा सूर्यफूल, शेंगदाणा किंवा गोड तेल नाही आहे. सगळे फ्लेवर्स आहेत, सिंथेटिक फ्लेवर आहेत. सूर्यफुलाचा सिंथेटिक फ्लेवर आहे, शेंगदाण्याचा सिंथेटिक फ्लेवर आहे, करडीचा सिंथेटिक फ्लेवर आहे. आणि हे केमिकलयुक्त तेल खाऊन अख्खा भारत देश आजारी पडलेला आहे. तर ह्याला पर्याय एकच आहे, तो म्हणजे जर आपण शेतकरी असेल तर स्वतःपुरता 10 गुंठे भुईमूग पेरणे, सूर्यफूल पेरणे, करडी पेरणे आणि त्याचं गाण्यावरती तेल गाळून आणणे. आजही तुमच्या गावामध्ये तुमच्या आसपासच्या ठिकाणी तेलाचे गाणे आहेत, त्या ठिकाणी हे तेल गाळून आणून खा आणि निरोगी राहा. कारण मार्केटमध्ये जे तेल आहे ते तेल नाही आहे, ते तुम्हाला भयानकपणे हृदयविकाराकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. आणि पैसे देऊन आपण रोग विकत घेतो, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तर स्वतःपुरतं तेल तयार करा नैसर्गिक पद्धतीनं. दुसरं कारण आहे हृदयविकार होण्याचं, ते म्हणजे स्ट्रेस. आणि त्यासाठी तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम हा कोर्स करा. त्या कोर्समध्ये योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान शिकवलं जातं आणि तुम्ही चिंतामुक्त, तणावमुक्त जीवन जगाल आणि कधीही तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. तर किती तेल खाल्लं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की किती तेल खाल्लं पाहिजे. आपल्याला आपल्या गाडीला किती तेल लागतं ते माहीत असतं, पण आपल्या शरीराला किती तेल लागतं ते बिलकुल माहीत नाही. तर मेडिकल सायन्स काय सांगतं माहीत आहे का? एका व्यक्तीला एका दिवसाला 15 मिली तेल लागतं, म्हणजे 3 चमचे. म्हणजे एका व्यक्तीला दिवसाला 15 मिली, 10 दिवसाला 150 मिली आणि एका महिन्याला साधारणपणे 450 मिली. म्हणजे एका व्यक्तीनं एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त 450 ते 500 मिली तेल खाल्लं पाहिजे. मग तुमच्या कुटुंबामध्ये जर 5 व्यक्ती असतील तर 2.5 लिटर तेल खाल्लं पाहिजे. आता तुम्ही विचार करा 5 व्यक्तींच्या कुटुंबामध्ये किती तेल खाल्लं जातं. एकतर हे तेल नाही, दुप्पट तेल खाल्लं जातं. एकतर हे तेल नाही, हे केमिकल आहे आणि ते आपण दुप्पट खातो, डब्यानं तेल आणून आपण खातो. अत्यंत घातक आहे आपल्या शरीरासाठी. एक लक्षात ठेवा, माझं वाक्य कान उघडे ठेवून ऐका. माणूस सोडला तर कोणताही प्राणी गोड तेल खात नाही आणि माणूस सोडला तर कोणत्याही प्राण्याला हार्ट अटॅक येत नाही. हार्ट अटॅकचा आणि तेलाचा एवढा जवळचा संबंध आहे. तेल औषध म्हणून खा, तेल हे अन्न नाही आहे, तुमचं औषध आहे. जय गुरुदेव.